आधुनिक मॉल प्रमाणे सेवा देण्यासाठी शिरोळ इथल्या दत्त भंडाराचे नूतनीकरण करणार असल्याची माहिती गणपतराव पाटील यांनी दिली. सहकारी तत्वावर चालणारे भांडार उभं करून ते चालवणं अडचणीचं ठरतंय. महापूर आणि कोरोना कालावधीत दत्त भांडार एक दिवसही बंद न ठेवता ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंची सेवा देण्याचं त्यांनी काम केले आणि हे कौतुकास्पद आहे. दत्त भांडारकडे स्वतःचं भांडवल असून आधुनिक मॉलप्रमाणे सर्व्हिस देण्यासाठी आगामी काळात नूतनीकरण करण्यात येणार आहे. ग्राहकांना सर्व जीवनावश्यक वस्तू एकाच ठिकाणाहून घरपोच सेवा देण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. शिरोळ जयसिंगपूर प्रमाणे नृसिंहवाडी कुरुंदवाड इचलकरंजी इथून झुणका भाकर केंद्र सुरू करण्याची मागणी होत असून ही सेवाही इथं देण्याचा प्रयत्न आहे. सभासदांनी आपली संस्था पुढे जाण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच सर्वांचं पाठबळ आवश्यक असल्याचं मत श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केले. श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्थेच्या दत्त भांडाराच्या 38व्या वार्षिक साधारण सभेप्रसंगी गणपतराव पाटील बोलत होते. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना यावेळी सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांना सर्व्हिस देण्याचं काम केलं. एक ही दिवस भांडार बंद न ठेवता त्यांनी ग्राहकांना सर्व्हिस दिली, त्यांचं मी कौतुक मनापासून करतो. कारण कोरोना असताना देखील त्यांच्या घरातले लोक म्हणत होते की कोरोना येतो जाऊ नको, अशाही परिस्थितीमध्ये ते लोक इथे येऊन काम करून ग्राहकांना सेवा देण्याचं काम त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि त्यामुळे मी त्यांचं कौतुक पुन्हा एकदा करतो. मग अशी नूतनीकरणाचा प्रश्न आला तर आमच्या संस्थेचे भाग भांडवल एवढ्या चांगल्या पद्धतीने आहे आणि स्वतःचं देखील भांडवल आहे, कुठलं भांडवल उभा करण्याची जरूर नाही. या संस्थेकडे भांडवल आहे आणि त्यातून एक आधुनिकतेच्या पद्धतीनं मुंबईमध्ये काही जणांना बोलवून चांगल्या पद्धतीनं आपण त्याचे नूतनीकरण करण्याची कल्पनेचा निघालो. 30 ते 35 लाख रुपये खर्च येणार आहे, कुठलंही उभा करण्याची गरज नाही. संस्थेची एवढी ताकद निर्माण झाली आहे, त्या संस्थेच्या ताकदीचा इथल्या लोकांना देखील आधुनिक मॉलमध्ये ज्या पद्धतीचं मिळतं किंवा तिथं जी काही सर्व्हिस असती त्या पद्धतीनं देण्याच्या दिशेनं प्रयत्न आहे. राजीव पाटलाने मला जे सांगितले की सहकारी संस्था किंवा भांडार चालवणं इतकं सोपं साधन आहे, भयंकर अडचणी आहेत. खाजगीवाला काही कसंही करतोय, तो GST लावत नाही, कर लावत नाही, कसंही आणतो माल विना पावतीचा आणतो, तसं इथं करता येत नाही. सहकारी संस्था अत्यंत काळजीपूर्वक आणि विचारणं करावं लागतात, कुठल्याही कायद्यांना सोडून काम करता येत नाही. तरी राजू सांगतो की अत्यंत चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन आज 1 कोटीपर्यंत स्वतःचं भांडवल या संस्थेचं बँकेत ठेव ठेवून म्हणून आहे.